मित्रांनो, आपण स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. आपण उपस्थित मनोज पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे, ज्यांच्या माध्यमातून हा क्रीडांगण आपल्याला उपलब्ध झालेला आहे. मी विनंती करतो विजय पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान मनोज पाटील दादांचं करायचं आहे. आपण एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहे दापोडे संघाचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. माहेची शाळ आणि फुलांचा भरलेला गुच्छा दिला जात आहे. थँक यू सो मच दादा, आपण इथे उपस्थित दाखवलेली आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत ज्ञानेश्वर प्रवीण दादा उपस्थित आहेत ताडाली संघाचे, त्यांचे देखील स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. अतिशय चांगले क्रिकेटर आहेत ताडाली संघाचे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जात आहे व्यासपीठावर. थँक्यू सो मच. मॅचकडे बोलूया आपण, कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, वेल खूप कमी आहे. तर प्लीज आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचं गोवेस संघाने, कारण की संजयभाई म्हात्रे या स्पर्धेचे त्याच्या भाऊच्या नावाने ही स्पर्धा आहे. स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे MPL आपण पाहताय, महेंद्र प्रीमियर लीग. कारण संजयभाई म्हात्रेने सांगितले प्रत्येक संघाला 4 षटके खेळायला मिळतील, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. 3 षटकाचे सामने होणार नाही या स्पर्धेमध्ये, याच्याकडे आपण ही खात्री करणार आहोत. 4 षटकांचे सर्व सामने होणार आहेत, फक्त आपण सहकार्य करायचं प्रत्येक संघाने. थोडासा स्पीडअप करा, वेल कमी खर्च करा आपण, आणि यानंतर दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. गावदेवी भादवड आणि गावदेवी पिंपलगर सामना पूलमध्ये असेल, दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे, दोन्ही खेळाडू ग्राउंडमध्ये आलेले आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची सर्वोत्क्रम जोडी पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू बघितला आपण, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला सर इष्टिकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. उल्हास हा गोलंदाज, सिरनाथ आणि मधुकर या दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर आहे. स्ट्राईक वर सिरनाथ, नो स्ट्राईक ला मधुकर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा षटक सुरू आहे उल्हासचं. पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त डिफेन्स केला चेंडूला, एक धाव कंप्लीट केला जात आहे. मिडाबो चेंडूला उचलला जातोय. सिंगलच्या मदतीने अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं खातं ओपन होत आहे. सिरनाथ आपलं खातं खोलत आहे. एक चांगली सुरुवात गोलंदाज उल्हासच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला सामना जिंकल्यानंतर मनोधरी जो आहे गोवे संघाचा वाढलाय, कारण की 2 पॉइंट्स पुढे वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उल्हास षटकातील पुढचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. व्यासपीठाची समोरून गोलंदाजी केली जात आहे. डाकोरी आताचा फलंदाज मधुकर ठाकरे खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उल्हास, फुलर लाईनचा चेंडू, समाचार घेता आलं नाहीये मधुकर ठाकरे यांना. हवं तसा बॅटवर देखील आलेलं नाहीये. एकदा कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 मदत ठाकूरपाडा संघाला होते, धावसंख्या झाली आहे धावपलका बरा. 3 धावा जर्सी क्रमांक आपण पाहतोय 65 मधुकर ठाकरे फलंदाजी करते. डाकुरे आताचा फलंदाज उल्हास षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जात आहे. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न, टॉप एच हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये छेल सुटली जाते, मात्र धाव कंप्लीट केली जाते मधुकर ठाकरेंच्या माध्यमातून. 1 मदत होते, धाव संख्या धावपलकावर झाली. ऑफिशियल स्कोर अल्पेश गायकवाड संघ देत 4 धावा धावपलकावर झाल्या. मित्रांनो, 10 संघांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग खेळली जात आहे. स्वर्गीय महेंद्र म्हात्रे प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा पहिला दिवस दिनांक 2/1/2021 या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज उल्हास, खेळण्यासाठी सज्ज सिन्नाथ. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता, इष्टरक्षाचा प्रयत्न फक्त प्रयत्न राहिलाय. एकदा कंप्लीट केली जात आहे. या षटकामध्ये शांत केले फलंदाजांना उल्हास याने, कारण की चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त ना फक्त 5 धावा खर्च केल्यात, आता विकेट मिळाला नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गावदेवी भादवड आणि गावदेवी पिंपलगर दोन्ही संघ करणार टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू लॉंगानवर येतोय, शतरक्षक खूप चांगला पाहायला मिळेल विजयांच्या माध्यमातून. 2 धावा
वाचू शकला नाही आहे। तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न, प्रयत्नामध्ये तीन धावा कंप्लीट, चौथा धाव होईल का असं वाटतंय, मात्र चौथा धाव घेताना फलंदाज श्रीनाथ डगआउट मध्ये परततोय। विकेट मिळाले गोलंदाज शेवटच्या चेंडूवर, मात्र तीन धावा खर्च करावे लागले यासाठी। आणि आता मात्र ग्राउंड मध्ये ज्याच्या आतोतेने वाट पाहत होते आमचे क्रिकेट रसिक, तो गणेश ठाकरे ग्राउंड मध्ये गेलाय। बुम बुम गणेश ठाकरे, ज्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवत टेमगरपाडा या ग्राउंडवर सहा चेंडूमध्ये सहा षटकार देखील लगवले होते मागच्या हंगामामध्ये, तोच गणेश ठाकरे ग्राउंडमध्ये गेलाय। कारण की 32 धावांची गरज असताना ते सहा षटकार ठोकले होते गणेश ठाकरे याने। पहिल्या षटकाची समाप्ती 8 धावा धावफलकावर, एक चांगली गोलंदाजी उल्हास याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, आमचे स्कोरर सांगत आहेत की गोलंदाज दिलीप येतोय गोलंदाजी करण्यासाठी। डावखुऱ्याचा हा गोलंदाज, मात्र आल्याला षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता गणेश ठाकरे याने, मात्र लेफ्टच्या बाहेर चेंडू, पंच भाऊ पाटील आम्हाला इशारा करत आहेत हा स्वेर चेंडू आहे। एक्स्ट्राची मध्ये धावसंख्या झाली आहे 9 धावा धावफलकावर। षटक क्रमांक दुसरा सुरू झाला, पहिला चेंडू व्हाईट टाकलाय। पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज फलंदाज गणेश ठाकरे। यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, पडल्यानंतर थोडस आउट स्विंग, हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला, त्याचं कारण आपण बघितलं, चेंडू निर्धाव झाला होता। घुमती हुई गेंदबाजी, घुमते हुए बल्लेबाज गणेश ठाकरे। पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप, यावेळेस आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, चेंडू क्षेत्रक्ष डीप मधून पोहोचते, तोपर्यंत धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट प्राप्त केले गोलंदाज दिलीप याने। मधुकर ठाकरे डगआउट मध्ये परततोय, विकेट मिळतोय गोवे संघाला। आता मात्र नवीन फलंदाज कॅप्टन संजय ठाकरे जात आहेत ग्राउंड मध्ये, एक चांगली जोडी खेळपट्टीवर। आता मी म्हणेल की संजय आणि गणेश 40+ विचार केला, मधुकर डगआउट मध्ये परतल्यात, आउट होण्यापूर्वी चांगली फलंदाजी केली। 7 धावांची खेळी आपल्या संघासाठी, फिट आणि हिट मधुकर ठाकरे डगआउट मध्ये परतल्यात। आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगली लढत पाहायला मिळाली आहे दोन्ही संघामध्ये, कारण की पहिला सामना जिंकला होता गोवे संघाने, 2 पॉइंट्स टॅलीमध्ये पुढे वाटचाल केली आहे। इथे खाता ओपन करणं बाकी आहे, म्हणजेच मॅच जिंकणं गरजेचं आहे ठाकूरपाडा संघाला। फर्स्ट एडची सुविधा झालेली आहे, मात्र थोडं 5-10 मिनिटं वेट करावं लागेल आपल्याला, कारण की फर्स्ट एड येत आहे। संजय खेळण्यासाठी सज्ज असेल, उंच पुढा हा फलंदाज टीम कॅप्टन। या 20 फुटा चेंडू होता, बॅटवर घेतलाय चेंडूला, कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय चेंडू, एकदा कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न फक्त संजय यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला होता, मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल तिथं म्हणजेच गणेश। धाव संख्या झाली आहे धाव पलकर 11 धावा, 11 लॉस ऑफ 2 विकेट, 11 रन 2 विकेट के नुकसान पर। एक चांगली सुरुवात गोवे संघाची पाहायला मिळते। दिलीप यावीस हुक केले चेंडूला, खाली क्षेत्र आहे फाइंड क्षेत्राच्या बाहेर जाणारा कणकणीत चौकार पाहायला मिळतोय गणेश ठाकरेच्या बॅट मधून। A1 क्वालिटीचा हा चौकार पाहायला मिळतोय ब्रँडेड। 4 धावने धावसंख्या 15 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत। रिप्लेमध्ये दाखवलं जातं प्रिन्स मोहिस यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या बॅटवर घेतला होता गणेश ठाकरे यांनी आणि सीमेचा रस्ता दाखवून दिला होता। दिलीप गोलंदाजी करतो डावखुऱ्याचा हा गोलंदाज, मागच्या चेंडूवर चांगली गोलंदाजी, मात्र या चेंडूवर धावा खर्च झाल्यात। फुलर लाईनचा चेंडू, मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र बीट करून चेंडू सीमेच्या बाहेर, खणखणीत चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार।
धाव संख्या धाव पलकावर 19 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दिलीप हॅट्रिकर आहे। या वीस ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, मात्र कोदून काढल्या चेंडूला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेले, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउट होऊ शकतो इथे फलंदाज, मात्र सुरक्षित पॉकिंग कीज मध्ये पोहोचलाय, मात्र इथे शेवटच्या क्षणी जाण्याचा आदेश दिलाय फलंदाज गणेश ठाकरे याला। डगआउट मध्ये मोठा झटका, मोठा मासा गळाला लागला इथे, गणेश ठाकरे डगआउट मध्ये परतलाय, विकेट प्राप्त केलंय गोवा संघाने। सर्वप्रथम बघितलं फल पंचाने की मुंडी हलवली होती, मात्र त्यानंतर शेवटच्या क्षणी आउटचा इशारा दिला पंचाने। दोन षटकाची समाप्ती झाली आहे, धावसंख्या झाली आहे धावपलकावर 20 धावा 20 रन। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण, प्लीज आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं, कारण की फलंदाज आउट झाल्यानंतर लगेच ग्राउंड मध्ये आलाय। तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयारीमध्ये, श्याम येतोय गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज देखील ग्राउंड मध्ये आलाय संतोष। षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी श्याम आलाय। श्याम षटकातील पहिला चेंडू टाकतोय, डाकुऱ्या त्याचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होत आहे। आम्हाला माहिती येते की विजेंद्र फलंदाज आहे इथे, मात्र हवं तसा बॅटवर आलेली निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे। चांगली सुरुवात केली श्याम या गोलंदाजाने। श्याम जगताप गोलंदाजी करते, चांगली सुरुवात झाली गोलंदाजीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा षटकातील पुढचं चेंडू टाकतोय, पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, लेंथ लाईन वर हा चेंडू टाकला जातोय। सरेष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते। एकदा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि अतिशय सुंदर अशी झेल आणि फलंदाज आउट होतो इथे। विजेंद्र हा फलंदाज डगआउट मध्ये परततोय। आउट होणारा फलंदाज विजेंद्र डगआउटमध्ये परतलाय। त्यांची स्पर्धा देखील खूप चांगली झाली होती 40+ माध्यमातून रांजालीच्या एका ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंडवर। पुन्हा एकदा नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये गेलाय, जयहिंद गेलाय। गोलंदाजी खूप चांगली होते, आतापर्यंत तीन चेंडू टाकले, ते देखील डीड आपण पाहतोय, डॉट चेंडू आणि एक विकेट। स्पीडअप करायचं प्लीज, वारंवार सूचना दिली जात आहे स्पर्धेच्या माध्यमातून। श्याम गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट,
पुन्हा एकदा आपण पाहतो या खेळून काढले चेंडूला, गली मध्ये चेंडू जातो, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे जैनेच्या माध्यमातून। संजय संघाचा कॅप्टन आहे स्ट्राइक वर, आपण बघतोय पुन्हा एकदा तीन धावणं खेळत आहे, धाव संख्या झाली धावपलका बरा 22 धावा 22 रन, खूप उशिरानंतर धाव जमते स्कोरबोर्ड वर। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ स्टंपला चेंडू होता आपण बघितला, लेग लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, एकदा कंप्लीट होतोय, धाव संख्या झाली धावपलका 23 धावा, शेवटचा चेंडू या षटकातील, त्यानंतर फक्त एक गोलंदाज चेंज होईल, त्यानंतर शतरक्षण जागेवर लावून ठेवायचं आपण गोवा संघाने, कारण की 12 सामने खेळवायचे आहेत आज दिवसभर। प्लीज आपणच आपली स्पर्धा संभाळायची आहे, श्याम गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अतिशय चांगला षटक टाकले आतापर्यंत, 3 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये, एक विकेट देखील घेतलंय गोलंदाजाने, आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज जहीन। पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळून काढल्या चेंडूला, मिडांवर चेंडू आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू मागे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट करतोय जैन, खातं खोलतोय, मात्र धाव संख्या 3 षटकाची समाप्ती 25 धावा सिल्वर जुबली 25 रन 4 विकेट के नुकसान पर 25 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत, 4 खेळाडू बाद झालेले आहेत आतापर्यंत, श्रीनाथ मधुकर गणेश आणि विजेंद्र हे 4 खेळाडू डगाऊटमध्ये परतलेले आहेत। शेवटच्या षटकाचा खेळ आहे, त्यानंतर आम्ही दोन्ही संघामध्ये टॉस करणार आहोत, गावदीप भादवड आणि गावदीप पिंपलकर। चला मी अगोदर सांगितलेलं फक्त गोलंदाज चेंज होईल, मात्र टीम मीटिंग सुरू आहे इथे ग्राउंडमध्ये। प्लीज गोवे संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण। गावदेव भादवड संघ चला आपण तयारीत राहायचं यानंतर, कारण की आपला सामना आहे गावदेव पिंपलकर अगेन्स्ट। तर खूप खूप धन्यवाद संदेश पाटील, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो आपण पाहतायत स्वर्गीय महेंद्र म्हात्रे चषक 2021 हा पहिला दिवस, वेलकम आगमन झालेलं आहे गावदेव रांजोली संघाचे कर्ता धर्ता विनोदजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे, तर गावदी स्फोट रांजोली संघाचे सर्वे सर्व आदरणीय विनोद दादा ठाकरे यांचं आगमन, वेलकम सुस्वागतम। यास पात्र चांगला फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर होईल काय, इथं मात्र खूप छान प्रयत्न केला होत, तर तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय या 2 धावीने संघात, धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण 27। खूप छान गोलंदाजी पहिली आपण जनुमान गोवे संघाच्या माध्यमातून, या संघाचे सर्वे सर्व आदरणीय सुनील भगत साहेब यांच्याकडून परत या संघाला शुभेच्छा। तर फाईन फटका पाहतोय आपण, बॅकवर्ड स्कोल लेग रिजनकडे स्लॉक केलं होतं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगात संजय या 2 धावा पूर्ण करतोय, या 2 धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29। लीग फेरीतला आपण सामना पाहतोय, जनुमान गोवे विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा अशी ही लढत, सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट, यावेळेस पाहता चांगला फटका, यावेळेस पाहता सुपर शॉट, धमाका पाहायला मिळालं आउट ऑफ पार्क हा षटकार। यानंतर गावदेवी पिंपलकर आणि गावदेवी भातवड दोन्ही संघाने व्यासपीठाच्या समोर यायचं टॉस करण्यासाठी कॅप्टन, आणि त्यानंतर लगेच आपण एक सबसे बडा मुकाबला जे बोलणार सरोली पाडा आणि गावदेवी रांजोली या संघामध्ये आपण लढत पाहणार आहे। मी विनंती करतो विनोद ठाकरे साहेबांना की आपण व्यासपीठावर बसायचं आहे, कारण की गावदेवी रांजोली संघाचे कर्ताधर्ता आहेत। सज्ज होताना गोलंदाज, याच पात्र अजून एक धमाका का सुपर शॉट आउट ऑफ पार्क उत्तुंग षटकार,
असं वाटलं होतं की 30 च्या आतमध्ये रोखलं जाईल, पण आक्रमण आक्रमण पाहतोय आपण. संघनायक संजय ठाकरेच्या बॅटमधून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर, दुसरा अप्रतिम अप्रतिम दर्जेदार हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार वसूल करतोय. आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना इथं मात्र अतिशय वेगात वाढते ती 41. एक जबरदस्त फलंदाजी या अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण. अजून येणारे इथून मात्र दोन चेंडू कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज की मात्र आक्रमण करेल संजय. या स्वतः खोल टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात, चेंडू मात्र लॉंग ऑन रिजनकडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा अचूक फायदा घेतला गेला. या दोन धावा परत पूर्ण करतोय फलंदाज संजय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 43. तानाजीचं महागडं षटक आपण पाहतोय. रायटामोरचा विकेट एक चांगला ऑलराऊंडर म्हणजे ची ओळख आहे गोविंद संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. यास पात्र ऑन सर्कल खेळायचं होतं खऱ्या अर्थाने, पण चेंडू मात्र लॉंग ऑफ रिजन कडे येतोय. बंडू त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच बरोबर पाहतोय आपण 3 धावा पूर्ण. तर अंतिम चेंडूवर 3 धावा कंप्लीट. तर या 3 धावांनी आव्हान जो पाहतोय आपण धावफलकावर, इथं मात्र 46 आणि 47 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलं. तर टॉस करून घेऊया आपण. वेलकम, आगमन झालं आहे भिवंडी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष मोहन दादा भुईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट समालोचक, आपलं हार्दिक स्वागत आहे. मात्र आपण टॉस करून घेणार आहोत दोन्ही संघामध्ये. मी विनंती करतोय कमलाकर पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा दोन्ही संघामध्ये. एका बाजूला गावदेवी पिंपळगण आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी भादवड यामधील ही पुढील लढत असणार आहे. हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सुनील पवार आपण जायचं आहे. यस, टॉस करण्यासाठी सुनील पवार सज्ज असतील तिथे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस देखील केला जाणार आहे दोन्ही संघामध्ये. तर आपण नाणेफेक करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना आम्हाला मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिली, वीर तानाजी दापोडे संघाचे एक अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर मनोज पाटील यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करून घेऊया. मी मनोज दादांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. तर पाहतोय आपण मनोज पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे. पिंपलास विपक्ष भादवड अशी लढत दोन्ही संघाला शुभेच्छा देताना पिंपळगर चापा अशी मागणी आहे, पण येतोय काटा. तर निर्णय सांगायचा फक्त क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर जाऊया आपण कॉम्प्युटर बॉक्समध्ये, तिथं मात्र सज्ज होणार आहे एक वादा आणि आमचे मोहन दादा. हॅलो ची काय चालत चालू कसलं काही चेस्काचं नाव काय काय चेस्काचं नाव चेस्काचं नाव महेंद्र सो महेंद्र मात्रे चषक प्रायमेर लीग आहे. दहा फक्त संघ आहे, चार चार मॅच लीग आहे ना. हॅलो, स्वर्गीय महेंद्र मात्र चषक 2021 या स्पर्धेमध्ये सर्वांचं ससने स्वागत. त्याचबरोबर 2021 या पर्वाला मित्र सुरुवात झालेली आहे. येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावो
हिच ईश्वरची प्रार्थना असेल। चला आपण लगे सामन्याला सुरुवात करतोय। ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले त्या संघाला विनंती शेल बिना विलंब लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा। पंचांना विनंती शेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे। जनमान गोय संघाची दिलीप त्याचबरोबर श्याम जगताप पहिला चेंडू बॅट थोडासा उट्स ऑफ एज घेते चेंडू डीप थर्ड मॅनला जातो। एक धाव मिळण्याची संधी प्राप्त होती फलंदाज जगताप याला। एक धावेने जे हनुमान गोय हा संघ आपला वैयक्तिक खातं उघड करतोय। संघ आहे धावसंख्या होती बिनबाद एक। आता आमचा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे। फलंदाज दिलीप याला डावखुरा फलंदाज आहे। आज निश्चितच बरालदेवी ताडाली संघ या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व आहे, सहभागी आहे। आणि त्या संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित, त्यामध्ये आमचे आदरणीय किरणजी पाटील असतील, बरालदेवीर कडा मंडळाचे सन्मान्य सर्वे सर्व आहेत, न्यू 40+ जो संघ आहे त्या संघाचे ते सर्वे सर्व आहेत, त्याचबरोबर हरेश चौधरी, हरेश गजानन चौधरी संघाच्या संघाने, त्याचबरोबर दीपक चौधरी ही मंडळी आज निश्चित या ठिकाणी उपस्थित झाली। या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय। तर सलामी मी गोलंदाज मित्र आपण पाहतोय श्रीनाथ या ठिकाणी मात्र चेंडूर मोठा फटका डाऊन द ग्राउंड शॉट वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू बीट करतो शत्रखेळ चेंडू जातोय सीमारसेच्या बाहेर चौकार। चेंडूची लाईन लवकर हिट केली होती आणि अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता जे संघाला होतं तेच मिळतंय। दिलीपच्या बॅटमधून एक चांगला संपर्क पाहिला होता चेंडू आणि बॅट यांचा। एक फटक्यामध्ये ताकद कमी मात्र टायमिंग उत्तम होतं आणि चेंडू एका टप्प्याने वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ बेंचमध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार मिळतो। पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केला अतिशय देखणा फटका चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय दुसरा चौकार। आज बरालदेवी ताडाली संघ मोठ्या ताकदीनिशी आज मैदानामध्ये उतरलेले माननीय श्री कमलाकरजी पाटील यांचा संघ आहे आणि निश्चित या स्पर्धेत खास वैशिष्ट्य आपण मित्र पाहतोय। माननीय श्री कमलाकरजी पाटील एका भिवंडीतील नामांकित असं नाव आहे आणि या स्पर्धेसाठी एक नाव त्यांनी कमावलेलं आहे म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं जेवणाची उपलब्धता झालेली आहे, एक भोजनाची उत्तम सोय झाली। चेंडूला बॉल अँड सक्सेसफुल व्हेरी नाईस स्टोक व्हेरी वंडरफुल स्टोक एका टप्प्याने चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातो चौकारांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज जे हनुमान गोय संघाचा दिलीप। व्यासपीठावर मंचावर भिवंडी तालुक्यातील काही नामांकित क्रिकेटर आपण पाहू शकता, त्याचमध्ये वीर ताणे दापोडे संघाचे मनोजी पाटील, गावदेवी पिंपळघऱ्या संघाचे माननीय श्री संतोषजी पाटील, हे तालुका क्रिकेटमधली एक उच्च दर्जाचे क्रिकेटर आहेत। चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये, मिळेल फक्त एक धाव धावसंख्या मात्र पंच बाईचा इशारा करतात एक धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 14। पहिल्या षटकात मित्र आपण विचार केला चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात देत दनादन सुरुवात आपण पाहिली, विशेष करून दिलीपच्या बॅटमधून अतिशय चांगले फटके आपण पाहिले। चौकारांची हॅट्रिक साधणारा पहिला असा फलंदाज या स्पर्धेतला ठरतोय दिलीप। स्वर्गीय महेंद्र मात्रे चषक 2021 या स्पर्धेला प्रारंभ झाली। आता मात्र जगताप श्याम जगताप स्टेप आउट झाला होता पुढे मारण्याचा प्रयत्न लाईन पासून बॅट विभक्त लाईनअप करू शकला नव्हता, मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता, निर्दोष चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीने एक दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात बिनबाद 14। प्लीज वेलकमी घ्या। आज निश्चितच समर्थक म्हणून बरालदेवी ताडाली सिनियर जो संघ आहे आणि या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व आहे, या संघाचं का मनोधरी वाढवण्यासाठी तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू उपस्थित झाले, त्यामध्ये आमचे योगेश रामदास चौधरी आहेत न्यू 40+ या स्पर्धेमधील एक विध्वंसक असा फलंदाज आहे
नेहमीच आक्रमक अशी खिळी ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. योगेश आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजेंद्र येतोय, दुसरे षटक हाताळण्याची संधी प्राप्त. विजेंद्र स्ट्राईक रोडेट करण्याची संधी आहे दिलीप याला. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका, मात्र सेफ लँडिंग आहे चेंडूचा. चेंडू मिड ऑफला आहे. स्वतः गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या ओघामध्ये वन बाउन्स एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे एक चांगला वेळ आहे, तो दोन धावे घेण्याचा. आणि या दोन धावण्या संघात धावसंख्या देते 16. 16 रन लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. विजयापासून अजूनही 31 धावा दूर आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पुरवली जाते. तालुका क्रिकेटमधून सध्या एक धूम आहे ज्याची, प्रत्येक मॅचमधून ज्याला आपण आवर्जून पाहतोय. एक उत्तम गुण लेखक आहे. या ठिकाणी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, थोडासा ऑन दॉप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क नाही आहे. आपण पाहिलो होतं बॅटचं हलकीशी आतील कडा घेऊन चेंडू एसट्यांच्या मागे जातो. एसटी गणेश कुठल्या प्रकारची चूक करत नाही, अचूक चेंडूला कलेक्ट करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा विजेंद्र लेफ्टन राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र कलात्मक पद्धतीने चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला जातो. अतिशय देखणा फटका, ताकदीपेक्षा युक्तीचा चांगला वापर. चेंडू जातोय सेम आरसेच्या बाहेर चौकार. अतिशय चांगला फटका शेवटच्या मोमेंट पर्यंत आपण पाहिलो होतं. चेंडूवर एक चांगलं लक्ष होते ते फलंदाजाचं. अतिशय चांगला फटका, उत्तम फटका आपण पाहिलात. कोलवर टप्प्याचा चेंडू इतिहास स्वरूपात चेंडू सुंदर ऑफ ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. चेंडू मिडापवरून लॉंग ऑफला येतोय. आउटफील्ड मधून चांगलं शत्ररक्षण. मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या आणि संघाची धावसंख्या होती ती 21. अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमधून 26 धावांची आवश्यकता आहे. तर सामना आपण एक दोन स्थितीमध्ये पाहतोय, 50-50 पाहतोय. दोन्ही संघामधून डू अँड डाय सिच्युएशन, करू या मारो. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू शॉर्ट मिडविकेटला, एक धाव पुणे दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न मात्र सफल होतोय. दोन धावा कंप्लीट, दोन धावणे संघाची धावसंख्या वाढते ती 23. आडव्या बॅटने चेंडूला प्रहार झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित झालं नव्हतं, मात्र चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातोय. आणि आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही आहे तोपर्यंत दोन्ही फलंदाज चांगला वेळ आहे ते दोन धाव घेण्याचा. या दोन धावणे संघाची धावसंख्या वाढते. आता येणाऱ्या 7 चेंडूमधून अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि 24 धावा. निश्चितच एक चांगला सामना मित्र आपण पाहतोय. खास करून गोवे संघाचा आपण जर विचार केला, येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला चेंडू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय, या स्पर्धेसाठी खरोखर मोलाचं सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान हे पूर्ण ब्रह्म असतं. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झालेली आहे,
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर भिवंडीत एक नामांकित असं व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, नेहमीच जरा हटके ज्यांचं काम असतं आणि या स्पर्धेमधून त्यांचं एक हटके असं काम आपण पाहतोय. पूर्ण संघांची जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. माननीय श्री कमलाकर पाटील, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट आपण पूर्ण स्पर्धेचं अपडेट थेट प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय. लाईव्हची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली होती ते दानशूर व्यक्ती म्हणजे दत्ताजी तरे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय पंच सुनील मात्र यांच्याकडनं चार धाबीचा इशारा. चार धाबी संघात धावसंख्या वाढते. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगदाणी चुरस आपण पाहतोय. स्नेह भोजनाची उत्तम सोय आहे. आज व्हेज पद्धतीचं जेवण आहे आणि निश्चितच उद्या स्पेशल संडे अर्थातच स्पेशल जेवण असणार. क्रिकेटचा बिग इमन, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम आणि क्रिकेटचं जुनून जल्लोष आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक देखण्या स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय महेंद्र म्हात्रे चषक 2021 चेंडू थर्डमॅन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. आउटफील्ड मधून चांगलं शत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत. दोन धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज जगताप याला मैदान सोडावं लागतं. आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास शुभेच्छांच्या वर्षावर आणि खास करून ताडाली संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. मला वाटतं कुठेतरी मैदानामधून या स्पर्धेची एक चांगली मजा घेताना आपण पाहतोय. बरालदेवी न्यू 40+ या संघाच्या मधल्या फळीतील अतिशय तडाखेबंद असा फलंदाज आहे. नेहमीच चौकार षटकारची आतिषबाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. भरत आत्माराम चौधरी, आपण जर कुठं प्रेक्षामध्ये असाल तर आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं. भरतजी आज निश्चित ताडाली संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्वांचं पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतोय. गणेश संघातील सर्वात महत्वाचा एक ट्रॅम्प काढे आहे आणि तितकाच मोठा फटका. मात्र फटका फसतो की काय, मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. एक जशास तसं उत्तर. प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र आपण सज्ज. पहिला संघ जय हनुमान गोवे. बंडू नेहमीच ज्याच्या बॅटमधून एक विस्फोटक अशी खेळी आपण पाहत असतोय आणि जी संघाला गरज आहे तोच फटका बंडू याच्या बॅटमधून आपण पाहिलात. अतिशय चेंडू निश्चितच खराब नव्हता मात्र फलंदाजी अतिशय उत्कृष्ट पाहिली होती. चेंडूला ऑन द ऑफचा फटका बीट करतो शत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकोणचाळीस धावा झालेले आहेत. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फळतोर मध्ये चेंडूला कलेक्ट केला जाता मात्र नॉनस्टेक फलंदाज दिलीप कुठेतरी चूक करतोय. आपली पॉपिंग क्रीज सोडली होती दक्ष होता गोलंदाज. कुठल्या प्रकारची चूक नाहीये आणि धावचित स्वरूपाने मात्र फलंदाज बाद केला जातोय. दिलीप नेक्स्ट फलंदाज बिजू येतोय. जनमान गोवे या संघातील सर्वात महत्वाची बिन्नीची जोडी मैदानामधून पाहतो. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड. जरी विशाल लक्ष आपण पाहिलं होतं मात्र खरोखर चांगली फलंदाजी खास करून दिलीपच्या बॅटमधून चौकारांची अटेक आपण पाहिली.
निश्चितच या ठिकाणी बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता एसटी रक्षक, एक धाव बोनस रूपाने मिळते, धावसंख्या एक धावांनी पुढे सरकते। आता मात्र येणाऱ्या सहा चेंडूंनी सात धावांची आवश्यकता। स्वर्गीय महेंद्र म्हात्रे चषक 2020-21 या स्पर्धेला मित्र प्रारंभ झालेला आहे। 2021 पर्वातील हा दुसरा दिवस आपण पाहतोय। निश्चित या दिवसाचं एक औचित्य साधून या ठिकाणी या स्पर्धांचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन ज्यांच्या माध्यमातून झालेले आहे। स्वर्गीय महिंद्रा मात्र चषक 2021 या स्पर्धेला आघात झालेला आहे। दोन दिवस चालणारी स्पर्धा आणि बघूया, जर विचार केला तर 10 संघ या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व आहेत, सहभागी आहेत, आणि बघूया 10 संघामधून कुठला संघ एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करतोय। सांघिक कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय आणि या चषकाचा मानकरी ठरतोय। वेलकम मनोज गुलवी, असं त्यांचाही संघ आपण या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व पाहतोय। जे डी, त्याचबरोबर आमचे पंच सूर्यकांत मोरे, पूर्ण वर्षभर शेड्यूल त्यांचा बिझी असतो, मात्र आज त्यांनी आवर्जून सुट्टी घेतली आपल्या संघासाठी, मात्र इन्जॉयड आहेत, संघामध्ये इन नाहीयेत। चेंडूवर फोर्स केलाय चेंडू अमित, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल फार महत्वाचा, वेल जज कॅच, झेल कलेक्ट केला जातोय, फलंदाज बंडू याला मात्र मैदान सोडावं लागतं। चला नेक्स्ट फलंदा आपण लगेच जायचा आहे, विकास मान्य श्री प्रेमनाजी नाईक साहेब, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। मान्य श्री प्रेमनाजी नाईक, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून निश्चित अग्री समाजाचं एक पाऊल पुढे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून चेंडूला थोडस ऑनसाईडला खेळलं जातं, चेंडू मिडाऊन लॉंगॉनला येतोय, आउट फील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत दोन धावा। या दोन धावेने आता संघर्ष दोन्ही संघामधून वाढलेला आहे। विजयाचं लक्ष्य चार चेंडू आणि पाच धावेची आवश्यकता। चार चेंडूंचा खेळ शेष आहे विजयापासून। या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, प्रतिम फटका, चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकांना, एक महत्वाचा फटका, चेंडू जातोय सीमारेषापार चौकार। आणि ह्याच बरोबर या सामन्यामध्ये आता परिपूर्ण कमबॅक होतोय जेहनवान गोये, बीजापासून फक्त आणि फक्त एक धाव दूर आहे। अतिशय महत्वाच्या ठिकाणी एक चांगला चौकार आपण पाहतोय, खास करून विजयाच्या बॅट मधून। श्याम नाईक या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात, धन्यवाद श्यामजी। श्याम पाटील पंच नो बॉलचा इशारा देतात, चेंडू सीमरच्या बाहेर जातोय, चौकार, एकंदरीत पाच धावा, म्हणजे चार धावा कुठेतरी पुन्हा एकदा अंगावर असतील अष्टविनायक ठाकूरपाड्या संघावर, एक चार धावांचं लोन आहे। सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार निश्चित दिलीप, ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी या स्पर्धेमधून केली होती, सिकल दिली होती अष्टविनायक ठाकूरपाड्या संघाला। विजयाचा शिल्पकार दिलीप आपण स्टेजवर यायचा आहे, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 25 धावा, तोच ठरतोय सामन्याचा
मानकरी, हडलक कबीरजी ठाकरे एंड हडलक गणेश ठाकरे खास करून एक महत्त्वाच्या सामन्यामधून आज अष्टविनायक ठाकूरपाडा संघ